नमस्कार बालमित्रांनो मी सौफा ते शेख जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोणे देवकर तालुका इंदापूर जिल्हा पुणे स्वाध्याय इयत्ता तिसरी विषय मराठी मुग्धा लिहू लागली या पाठाचा आपण स्वाध्याय समजून घेणार आहोत प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे लिहा आकडा मुग्धाच्या शाळेत कोणता समारंभ होता उत्तर मुग्धाच्या शाळेत बक्षीस समारंभ होता आ समारंभाला प्रमुख पाहुणे कोण आले होते उत्तर समारंभाला प्रमुख पाहुणे एक प्रसिद्ध लेखक आले होते प्रश्न ई बाबांनी मुग्धाला नवीन वर्षात काय दिले होते उत्तर बाबांनी मुग्धाला नवीन वर्षात एक डायरी म्हणजेच रोजनिशी दिली होती प्रश्न ई मुग्धाला आपली चूक का कळू लागली उत्तर एखादी गोष्ट मनासारखी किंवा मनाविरुद्ध झाली की, मना की मुग्धा लिहू लागली त्यामुळे तिला आपली चूक कळू लागली प्रश्न ओ मुग्धाचा स्वभाव कसा होता उत्तर मुग्धाचा स्वभाव अबोल होता प्रश्न ओ मुग्दाने कोणता संकल्प केला होता उत्तर मुग्दाने रोज काहीतरी लिहिण्याचा संकल्प केला होता प्रश्न दुसरा कोण कोणास म्हणाले चित्रकला स्पर्धेत पहिल्या नंबरचं बक्षीस पटकावलंय पण ती जास्त बोलत नाही उत्तर असे बाई मुग्धाच्या आईला म्हणाल्या हा प्रश्न मला पहिल्यापासून लिहिण्याचा छंद होता उत्तर असे प्रमुख पाहुणे विद्यार्थ्यांना म्हणाले प्रश्न ए हा घुम्या मुलगा चांगलाच बोलू लागलाय उत्तर असे प्रमुख पाहुण्यांचे काका प्रमुख पाहुण्यांना म्हणाले प्रश्न ई आणि मी एक साहित्यिक झालो उत्तर असे प्रमुख पाहुणे विद्यार्थ्यांना म्हणाले प्रश्न तिसरा कंसात दिलेल्या शब्दांपैकी योग्य शब्द निवडून लिहा संकल्प अबोल परिवर्तन मुग्ध मनाशी गमती जमती अप्रश्न पाहुण्यांनी त्यांच्या लहानपणीच्या गमती जमती सांगितल्या आकडा बोलण्यानं लिहिण्यानं वाचण्यानं माझ्यात परिवर्तन घडत गेलं प्रश्न ई त्या पाहुण्यांचे भाषण ऐकून मुग्धा अगदी मुग्ध झाली प्रश्न ई मुग्दाने मनाशी पक्के ठरवले नवीन वर्षाचा संकल्प केला प्रश्न उ मुग्दाची अबोलकळी फुलायला लागली प्रश्न चौथा खालील शब्दांना जोडून येणारे शब्द लिहा उदाहरणार्थ गमती जमती बारीक सारीक जिकडे तिकडे काटेकोर दगडघोटे चढ उतार पाला खालील शब्दांच्या सुरुवातीला कंसात दिलेले योग्य अक्षर किंवा शब्द लावून नवीन शब्द तयार करा उदाहरणार्थ बोल अबोल कंसातील अक्षरशब्द गैर अ संवाद सुसंवाद हजर गैरहजर न्याय अन्याय प्रश्न सहावा एका शब्दाला दोन वेगवेगळी वेग अक्षरे लावली की दोन वेगवेगळे वेग शब्द तयार होऊ शकतात त्यांचा अर्थ एकमेकांच्या विरुद्ध असू शकतो उदाहरणार्थ संवाद या शब्दापासून सुसंवाद आणि विसंवाद असे विरुद्ध अर्थाचे शब्द बनू शकतात आता खालील अक्षरे लावून विरुद्ध अर्थाचे शब्द बनवा त्यासाठी सु अ कु ही अक्षरे वापरा स्पष्ट अस्पष्ट सुस्पष्ट प्रसिद्ध सुप्रसिद्ध कुप्रसिद्ध योग्य सुयोग्य अयोग्य अशा शब्दांच्या आणखी काही जोड्या शोधण्याचा प्रयत्न करा पाठात आलेले जोडाक्षरयुक्त शब्द शोधा व त्याखाली रेघा मारा व ते शब्द लिहा उपक्रम तुमच्या पाठ्यपुस्तकात वर्तमानपत्रे मासिके यात येणारे विनोद शोधा व लिहा